नमस्कार मंडळी, मी समीर विजयन नेहमीप्रमाणेच तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या लाडक्या युट्यूब चॅनल वरती, म्हणजेच आपलं गोडाऊन वरती। तर मंडळी, तुमच्यापैकी जी मंडळी पहिल्यांदा आपलं गोडाऊन वरती आले असतील, त्यांनी काय काम करायचं तुम्हाला माहित आहे ना? तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, त्याच्यानंतर हा संपूर्ण व्हिडिओ बघायचा, तो लाईक करायचा, तो शेअर करायचा, आणि त्यानंतर तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये जाऊन आपापल्या प्रतिक्रिया कळवायच्या पटकन। हा चला तर मग आपल्या मालिकेतल्या पाचव्या भागाला सुरुवात करूया। उगाचच म्हणजे पाचव्या भागाचं नाव आहे उगाचच। काही दिवसांपूर्वी माझ्या एका मालिकेचं चित्रीकरण चालू असताना घडलेली गोष्ट। तिथला एक कुत्रा उगाचच अगदी लाडीगुडीत माझ्या जवळ आला आणि शेपूट हलवत पायाशी घुटमळू लागला। त्याच्या ह्या कृतीत मी इतका सहजपणे ओढलो गेलो की त्याच्याशी खेळता खेळता मी त्याला कधी जवळ घेतलं माझं मलाच कळलं नाही आणि आम्ही दोघेही खुर्चलो। तुम्ही म्हणा आल्यात काय, आपण तर असं करतोच, आपण असं करतो हे खरंच, पण आपण तेव्हाच असं करतो जेव्हा समोरचा आपल्याला असं करायला भाग पाडतो, थोडक्यात आपल्याला भाग पाडला जातो। कुठल्याही कारणाशिवाय अगदी उगाच अशी आपण किती वेळा एखादी कृती करतो? हा प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकेल, पण बहुतेक जण मान्य करतील की असं आपण खूप कमी वेळा करतो। आता ह्यात कोणाला असा प्रश्न पडू शकेल की अशी एखादी गोष्ट उगाचच करण्याची गरजच काय? नाही, तार्किक दृष्ट्या ते बरोबर सुद्धा आहे, पण सगळ्याच गोष्टींना तर्काच्या चष्म्यातून बघायचं ठरवलं तर आपण आयुष्यात कधीच आनंदी होऊ शकणार नाही, बरोबर ना? एखाद्या ठिकाणी अचानक हवेची एखादी झुळूक येणं, एखाद्या मांजराच्या पिल्लानं दुसऱ्या पिल्लाला उगाच खाली पाडणं, एखादा अनोळखी चेहरा पाहून आपल्या चेहऱ्यावर मनापासून एक स्मित उमटणं, रस्त्यावरून चालताना अचानक आपल्याला एखादं गाणं आठवणं आणि आपण ते स्वतःशीच गुणगुणणं, किंवा अचानक आपल्या प्रिय व्यक्तीची खूप आठवण येऊन डोळ्यात टचकन पाणी येणं, या उगाच घडणाऱ्या गोष्टींमध्ये किती आनंद सामावलेला असतो नाही? खर तर आपणही जाणते होईपर्यंत अशा उगाच्या चिकार गोष्टी करत असतो, पण मग मध्येच कधीतरी आपण मोठे झाल्याची जाणीव आपल्याला होते की करून देण्यात येते आणि उगाच्या गोष्टी करण्याचं प्रमाण कमी होऊ लागतं। आधी वाढता अभ्यास, मग करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज पूर्ण करण्याची सक्ती, मग डिग्री, मग स्पेशलायझेशन, मग नोकरी धंदा, मग लग्न, संसार, या सगळ्या गडबडीत ते प्रमाण कधी शून्यावर येतं हे आपलंच आपल्याला कळत नाही। आणि गंमत म्हणजे हे रूढार्थानं प्रोडक्टिव्ह काम नसल्यामुळे आपल्याला आपण काही गमावतोय याची जाणीवही होत नाही। किंबहुना आपल्याला आपल्यातलाच एखादा असं उगाच एखादा काम करताना दिसला तर आपल्याला तो आउटफोकस वाटतो, बरोबर ना? दुसरीकडे हेतू पुरस्सर कराव्या लागणाऱ्या कामांची यादी वाढत जाते आणि म्हणूनच मग आपण आनंद सुद्धा हेतू पुरस्सरपणे शोधू लागतो आणि मग कदाचित ह्याच प्रवासात कुठेतरी एखाद्या नैराश्याच्या क्षणी आपल्या या भूतलावरच्या अस्तित्वाच्या कारणाचा शोध घेतला जातो, ज्याचं उत्तर तार्किकतेच्या कसोटीवर कदाचित कधीच मिळत नाही। आणि ह्यातही गंमत म्हणजे एका बाजूला आपला हा प्रवास चालू असताना दुसऱ्या बाजूला मात्र निसर्गाच्या उगाच्या कार्यशैलीत अजिबात खंड पडलेला नसतो। म्हणजे बघा ना, सूर्य नित्य नेमानं उगवत राहतो, समुद्रात भरती ओहोटीचे खेळ चालू राहतात, कुठेतरी दोन जीव एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडतात, अमावस्या पौर्णिमा येते, ऋतू बदलतात, कुठेतरी कुणीतरी आई होतं आणि तिला पाना फुटतो, कुणीतरी एखाद्या क्षणी जन्माला येतं आणि कोणीतरी बरोबर त्याच क्षणी हे जग सोडत, भूतलावरच्या एका कोपऱ्यावरच्या मातीला ओला सुगंध येतो तर त्याच वेळेला दुसऱ्या कोपऱ्यातली माती तापून आंबा जन्माला घालते, कुठेतरी एखादं उन्हाळ शाळकरी पोर शाळा सुटल्यावर बेफाम घरी धावत जात, तर कुठेतरी एखादं 6-8 महिन्यांचं बाळ झोपेत हसत, सगळं उगाचच। पण म्हणजे हेतू पुरस्सर केलेली कामं आनंद देतच नाहीत की काय? ती पण देतातच की, पण मग नीट लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की तो आनंद त्या त्या कार्यापुरता सीमित असतो, तो आपल्या सर्वत्रात ओसंडून वाहत नाही। दर महिन्याचा पगार बँकेत जमा झाल्यानंतर तेवढा आनंद कधीच होत नाही,
जेवढा लहानपणी आपल्या वडिलांनी आपल्याला कधीतरी उगाच 2 रुपये दिल्यावर व्हायचा, बरोबर ना? खर तर या उगाच्या गोष्टी ह्यासाठी आपल्याला आनंद देत असतात, कारण त्या गोष्टी करताना आपण त्यातून आपल्याला काय फायदा होईल किंवा आपण यात अयशस्वी झालो तर, असा कुठलाच विचार न करता फक्त ती प्रोसेस एन्जॉय करत असतो. म्हणजे खर तर आपण कर्मण्येवाधिकारस्तेचाच धडा गिरवत असतो. म्हणजे आपण आपल्या परीने माउंट एव्हरेस्ट सर करतो की, म्हणून मग वाटतं की आपले सगळे टार्गेट्स बाजूला ठेवून दिवसातून एकदा तरी रस्त्यावरच्या एखाद्या अनोळखी माणसाला किंवा एखाद्या चिमुरड्याला एक स्माईल द्यायला काय हरकत आहे. आपल्या साथीदाराबरोबर जवळच्या नाक्यापर्यंत चालत जाऊन किंवा थोडस आउट ऑफ द वे जाऊन एखाद्याची मदत करायला किंवा रस्त्यावरच्या एखाद्या कुत्र्याबरोबर खेळायला काय हरकत आहे. उगाच. मला आशा आहे तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुमच्या प्रतिक्रिया मगाशी सांगितल्याप्रमाणे कमेंट बॉक्स मध्ये पटकन कळवा आम्हाला. हा, आणि लवकरच आपण भेटूया 6वा लेख घेऊन. काळजी घ्या.